शिवसेनेत वर्षभरापूर्वी फूट पडली होती, त्यानंतर वर्षभरात घडलेल्या गोष्टींचे आपण सगळेच साक्षीदार आहोत. आता राष्ट्रवादीत फूट पडली आहे, त्यानंतर घडणाऱ्या घटना पाहता अनेक गोष्टी या जशाच्या तशा घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नेते आमदार दोन गटांमध्ये विभागले गेलेत. त्यातच आधी पवारांना पाठिंबा देणारे काही आमदार आता अजितदादांकडे येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या सत्ता संघर्षाच्या नाट्यावेळी परदेशात असलेले कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी भारतात येताच अजितदादांची भेट घेतली आहे आणि त्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आता काळे यांनी जरी अजितदादांना पाठिंबा दर्शवला असला तरी तिकडे भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांची धाकधूक वाढली आहे. काळेंनी अजितदादांना पाठिंबा दिल्याने कोल्हेंची कशी अडचण होऊ शकते हेच आपण समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. राष्ट्रवादीच्या सत्ता संघर्षाच्या काळात आशुतोष काळे हे परदेशात होते. परदेशात असताना त्यांनी सुरुवातीला शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला, त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलत अजित पवारांना पाठिंबा घोषित केला. परदेशातून भारतात येताच काळे यांनी थेट अजितदादांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर दादासोबतचा फोटो ट्विट करत काळे म्हणाले, कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन पाठिंबा दिला. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आमचे दैवत आहेत, त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत याचा मला विश्वास आहे. मी घेतलेल्या या निर्णयाला सर्व कार्यकर्त्यांचा व कोपरगाव मतदारसंघातील मतदारांचा पूर्ण पाठिंबा राहील याची मला खात्री आहे. आशुतोष काळे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. काळे यांनी भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला होता. अवघ्या 822 मतांनी स्नेहलता कोल्हे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. याआधी 2014 साली स्नेहलता यांनी काळेंचा पराभव केला होता, तेव्हा काळे हे शिवसेनेमध्ये होते. 2019 चित्र पलटलं आणि काळे अगदी थोड्या फरकाने विजय झाले. काळे आता अजितदादांच्या गटात आहेत आणि अजितदादांना पाठिंबा त्यांनी दर्शवलेला आहे. त्याचबरोबर अजितदादांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे स्नेहलता यांनी येत्या निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. विखेंच्या ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखाना कोल्हेने जिंकला. स्नेहलता यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यासोबत युती करत विखेंच्या विरोधात पॅनल उभं केलं. 19 पैकी 18 जागांवर कोल्हेंच्या पॅनलने घवघवीत यश मिळवलं. विवेक कोल्हेंनी कोपरगावात वातावरण तयार केलं आहे. त्याचबरोबर 2019 निसटत्या पराभवाची जखम स्नेहलता कोल्हे यांना भरून काढायची आहे. अशातच आता काळेंनी अजितदादांना साथ दिल्याने कोल्हेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. येत्या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना आणि अजितदादांच्या गटाने एकत्र निवडणूक लढवल्यास जागांचं वाटप कशा पद्धतीने होईल हा प्रश्न आहे. त्यातच कोपरगावची जागा अजितदादांच्या गटाला दिल्यास कोल्हेंना याचा फटका बसू शकतो. स्नेहलता यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र विवेक कोल्हे हे देखील आता राजकारणात सक्रिय होत आहेत. गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत विवेक यांनी त्यांची ताकद दाखवली होती. त्यातच कोल्हे आणि विखे यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे जर भाजपने उमेदवारी नाकारल्यास स्नेहलता काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. याआधीच गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासोबत हातमिळवणी केली होती, त्यामुळे काळे यांच्या अजितदादांना दिलेल्या पाठिंब्यामुळे कोपरगावचं राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तोंडावर कोण काय भूमिका जाहीर करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.